खामगावात आज कोजागिरी पौर्णिमेपासून श्री जगदंबा मातेच्या शांती उत्सवाला प्रारंभ। संपूर्ण भारतात केवळ खामगाव शहरात कोजागिरी पौर्णिमेपासून श्री जगदंबा मोठी देवी मातेचा शांती उत्सव मागील शतकापासून साजरा करण्यात येतो। यंदा आज 16 ऑक्टोबर पासून ते 26 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। आज सायंकाळी 7 वाजता श्री जगदंबा मातेची विधिवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात येणार असून रात्री 9 वाजता आरती होणार आहे, तर दररोज सकाळी 7:30 व रात्री 8 वाजता आरती होणार आहे। 25 ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा व 26 ऑक्टोबर रोजी मातेच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे। जगदंबा मातेचा शांती उत्सव शहर व परिसरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यंदा शहर व ग्रामीण भागात 108 सार्वजनिक मंडळाच्या वतीने जगदंबा मातेची स्थापना करण्यात येणार आहे। वर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरीपासून हा उत्सव चालू होते। हा उत्सव 16/10/2024 ते 26/10/2024 पर्यंत हा उत्सव राज्यात मानला जातो। हा उत्सव 1903 पासून खामगावात हा उत्सव साजरा केला जातो। देशातून फक्त खामगावमध्ये, महाराष्ट्रात फक्त खामगावमध्ये हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवाला देश विदेशातून, देशातून, कानाकोपऱ्यातून सर्व भाविक भक्त दर्शनास येतात। या उत्सवामध्ये हा उत्सव एक आगळा वेगळा उत्सव असतो। या उत्सवाला शांती उत्सव म्हणून असं एक संबोधित केलेलं आहे। आणि ही जी माता आहे, ही सर्वांना नवसाला पावणारी माता आहे। तर जनतेला आवाहनच करतो की आपण या 16/10 ते 26/10 आपण आपल्या सहपरिवारासह या देवीचं दर्शन घेऊन, नवसाला पर्यंत दर्शन घेऊन आम्हाला आणि मंडळाला पूर्णपणे सहकार्य करावं ही त्यांना विनंती आहे। हा वगैरे यावेळेस आपण मंडळा हा आपण रद्द केलेला आहे काही कारणास्तव, शासनाचे निर्देश असल्यामुळे। आणि सत्यनारायणची पूजा ही 25/10/2024 ला विसर्जन 26/10/2024 2:01 आरती करून इथे विसर्जन रॅली निघणार। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।